मतदार संघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यामधून पुढे द्या आणि आपण शिवसेनेतच आहोत, आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा, सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे गटाच्या नेमक्या काय काय आता घडामोडी घडतात ते आपण पाहतोय. मी काल आज आणि उद्या शिवसेनेतच राहणार, कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपत प्रवेश करणार नाही असं ट्विट बंडखोर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केलंय आणि राष्ट्रवादीपासून शिवसेनेला वाचवण्यासाठी आपलं पाऊल असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय. योगेश कदम हे दापोलीचे शिवसेना आमदार आहेत आणि सध्या ते शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये. बंडखोर शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी खंत व्यक्त केली आहे. आम्ही संकट काळामध्ये पक्षांना आम्हाला आधार दिला नाही आणि कॅन्सर झाला असताना कोणी विचारपूस केली नाही असा आरोप यामिनी जाधव यांनी केला. शिवसैनिकांना भावनिक साथ घालताना मुख्यमंत्री भावुक झाले होते. शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या भल्यासाठी झाली होती, ती चालवायला मी नालायक असेन तर मला सांगा असं म्हणत उद्धव ठाकरे भावुक झाले. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेविषयी माहिती देत बंडखोरांच्या दाव्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेची राज्य घटना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेचं चिन्ह मिळवण्यासाठी 6% मत मिळवलेत असं त्या म्हणाल्यात आणि ज्यांना भाजप किंवा प्रहारमध्ये काम करायचं असेल याचा अर्थ त्यांनी शिवसेनेचा भगवा उतरवला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. प्रहार यांच्या अध्यक्षतेखाली काम करायचं असेल तर याचा अर्थ त्यांनी खांद्यावरचा. मातोश्रीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री तब्बल 2 तास बैठक झाली. सरकार वाचवण्यासाठी आता थेट शरद पवारच मैदानात उतरलेत आणि शेवटपर्यंत सरकार आपण टिकवणारच असा विश्वास पवारांनी ठाकरेंना दिल्याचं समजतंय. सध्याच्या राजकीय घडामोडींचा यावेळी आढावा. शिवसेना नगरसेवक बैठकीला मुंबईतल्या 92 नगरसेवकांची उपस्थिती होती तर 5 नगरसेवक गैरहजर होते. यशवंत जाधव दिलीप लांडे शिंदे गटामध्ये गेल्यानं गैरहजर होते तर सदा सरवणकर शिंदे गटात गेल्यानं मुलगा समाधान सरवणकर या बैठकीला गैरहजर होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर सध्या आजारी आहेत आणि त्यामुळे ते गैरहजर होते. शिवसेनेच्या बंडामागे आपण स्वतःच असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावला. भाजपा हा विश्वासघातकी पक्ष आहे, भाजपला हिंदुत्वामध्ये दुसरा खातेदार नकोय आणि त्यामुळे ते शिवसेना संपवायला निघालेत अशी घणाघाती टीका त्यांनी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना केली. बंडाआधी एकनाथ शिंदेसोबत नेमकी काय चर्चा झाली याचा गौप्यस्फोटही ठाकरेंनी यावेळी केला आणि राज्यातल्या 2000 नगरसेवक या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. शिवसेनेतल्या बंडानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातले शिवसैनिक रस्त्यावर उतरले. संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढत कुडाळकरांचा निषेध केला. जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथं शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रक्तानं पत्र लिहिलंय. खून दिया है जान भी देंगे उद्धव साहब तुम्हारे लिए, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही लढत रहा अशा भावना व्यक्त केल्यात. एकनाथ शिंदे यांना देखील रक्तानं पत्र लिहून बंडखोर आमदारांना घेऊन महाराष्ट्रात परत या अशा आशयाचं पत्र शिवसैनिकांनी लिहिलं. पुण्यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात आली. मातोश्रीवरच्या विठ्ठलाच्या विरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राचा प्रतिकार करण्याची शक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळावी आणि यासाठी आरती करण्यात आली. येरवड्यातल्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसैनिक आहेत हे दाखवण्यासाठी शिवसैनिक एकत्र आले. धुळे शहरामध्ये शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी भक्ती प्रदर्शनं रॅली काढली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सर्व एक दिलानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. सिंधुदुर्गात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कणकवली शिवसेना शाखेमध्ये शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण स्पीकरवर लावलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी निष्ठावान असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेना आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यातल्या वादात आता नाशिकनं उडी घेतली आहे. आंबेडकर नगरमध्ये लावलेल्या शिंदेंच्या बॅनरला शिवसैनिकांनी काळं फासलं. त्यांच्या फोटोवर अंडी फेकून सेनेकडून बंडखोरीचा निषेध करण्यात आला.
जळगाव शहरात शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या निषेधासाठी बॅनर्स झळकावलेत आणि या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे फोटो झळकावण्यात आले. तसंच निषेध करणाऱ्या काळ्या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो लावण्यात आला. कल्याणमधल्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, कारण सोशल मीडियावर एका व्यक्तीनं उद्धव ठाकरेंचा अपमानास्पद फोटो पोस्ट केला. या प्रकरणात शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांनी डीसीपींची भेट घेऊन तक्रार केली आहे आणि अशा पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होती. शिवसेनेतल्या बंडानंतर मनसेनं शिवसेनेवर चांगलंच तोंडसूक घेतलंय. दिलीप लांडेंनी शिवसेनेचा मामा केला असं ट्विट करत मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आम्हाला हसणाऱ्यांना आता आमच्या वेदना कळल्या असतील असंही त्यांनी म्हटलं. राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड रत्नागिरीमध्ये बॅनर लावले. कोकणची भूमी निष्ठावंतांची आहे, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा अशा आशयाचे बॅनर्स लावले आहे. एकीकडे शिवसेनेमध्ये फूट पडली असताना मनसेनं शिवसेनेला डिवचले. मनसेनं बॅनरबाजी सुरू केली. मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय असा प्रश्न विचारणारा बॅनर लावलाय आणि जे पेरलं ते उगवलं असा टोमणा महेंद्र भानुशाली यांनी मारला. छत्रपतींचा विचार म्हणजे